नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासमोर दुर्गा सप्तशतीचा अध्याय दुसरा आणि तिसरा सादर करत आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग अध्यायांना सुरुवात करते। सुरुवातीला आपण ध्यान करूया। माला रत्ना बहाती गदा परशु पद्मही दंडवज्र ढाल सोम कुंभ जल घंटिका आहा गौरी सुलक्षणी भासे शूळधारी स्मितानी कमल सुंदरी ललना लक्ष्मी अंबे समम वंदन ओम ह्रीम। ऋषी म्हणाले, देवदानव युद्धांती शतादी वर्षे संपली महिष राजा दैत्यांचा देवांचा इंद्रही लढे युद्धात या असुरांनी देवलोळ विलेरणी देवेंद्रालाही जिंकून देवबंदीत ठेवले पराभूत जाहले देव ब्रह्मा घेऊन संगती शेषशायी श्री विष्णू वैकुंठात पातले प्रभुला प्रार्थितो ब्रह्मा भगवन महिष मातला सकळ देवा जिंकोनी आमाहा कलुनी दिले इंद्र अग्नी सूर्य यम चंद्रवरुण बापुडे सत्वयुक्त या देवांची धूळधान उडविली हा कलूनी दिधलेलो आम्ही येथे आलो असू अधिकाराविन निस्तेज सकल जाहलो असे झालेली दैना सांगता दैत्यांनी जे देवजिंकिता श्री विष्णूस शरण येवो नी दैत्यांपासून रक्षिण्या संकटमुक्त करा देवा मधुला मारिले तसे देवांचे दुःख ऐकोनी कोप त्यांचा सरेचिना ऐकता गाराने देवांचे रागाने भ्रुकुटितानिली थरथरे विष्णू संतापे अवघे ब्रह्मांड हालले श्रीहरीच्या रागे श्रीमुखातून तेज निघे अलौकिक तसेच तेज ब्रह्मा शिवमुखातून अन्य देवाचे ही तसे तेज इंद्र तेज त्यात मिळे एकवटोनी या तेजांचा तेजस्वी पर्वत जाहला ज्वलंत या लावण्याची ज्वाला उसळली तदा दाही दिशा त्या योगे पेटल्या वाटती जणू अतुलतेज शक्तीला या देवांनी दान मांडिले त्यातून नारी रूपाचा त्यावेळी अवतार घडे विष्णुतेजातून हात शिवतेज वदन जाहले यमतेजातून केस अशी दुर्गा प्रकटली चंद्रतेजे वक्षे दोन्ही इंद्रतेजे मध्यभागी वरुणतेजाने जंघा अवघी तेज नितंबही पद्मपुष्प ब्रह्मतेजे सूर्यतेजे करांगुली वसुतेजामुळे बोटे कुबेरनासिका घडे दंतावली ब्रह्मतेजे अग्नितेजे नेत्रभासती भ्रुकुटी सुषमातेजे वायुकर्ण प्रकाशवी असा हा सर्व देवांचा तेजोराशी समुच्चय होऊन प्रकटे दुर्गा महिषासुर मारण्या शंभुशुळातून शूळ नवदुर्गे सर्पिता चक्रातून निर्मुनी चक्र श्री विष्णू समर्पित वरुण देतसे शंख अग्निने शक्ती ही तशी धनुषासहित बाणभाते वायू समर्पित तिला स्वतःच्या बाणातून बाण इंद्र बनवितो नवा ऐरावत कंठा मदली घंटा देवेंद्र अर्पितो कालदंडातून दंड वरुण पाश देतसे चुडामनी शिरी कुंडले कटी किनकिन मेखला भुजावरी मणिचंद्र पायी नूपुर केयुर रत्ने तेजांगुले हाती कंठी मणिहार शोभतो नाना दिव्य रत्नालंकारे युक्त देवी सपाहता विश्वकर्मा विजय देई देवी सपरशुत्वरे अशा अजय अस्त्रांनी त्यांनी अंबा गौरविली प्रसन्न पद्मपुष्पांची मालाही अर्पिली तिला सागरातील पंकजमाला दुर्गेला त्या सुशोभित नगराज हिमगिरी देई सिंह अनरत्नभूषणे रिक्तपात्री मधुदेई देवांचा कोशधारक नागराज शेषगौरीला मणिहार समर्पितो उरल्या अन्य देवांनी शस्त्रालंकार देऊनी शक्तीला तिच्या पाठिंबा देऊनी जय बोलले जयकार देवी गर्जना आकाशी साद उमटुनी त्रिलोक थरकले भीतीने सप्तसागर खवळले पृथ्वी डोल डळमळे महामेरू गडाडली अखंड देवी जयकारे देव संतुष्ट जाहले सिंहवाहिनी दुर्गेला देव आमंत्रिती मुदे ऋषी मुनी जाहले मग्न दुर्गेच्या स्तोत्र गायनी भक्तीने नम्र झालेले मुनी देखोनी तोषती विस्मये शुब्ध झालेले दुर्गेने पाहिले सदा पाहोनी अशी स्थिती दैत्य गोंधळ माजला सारी सेना तशी शस्त्रे घेऊन रणी उतरली क्रोधाने थरथरणारे दैत्यही गरजू लागले असुर सैन्यासह येता रागे देवी सपाहुनी परितीच्या तेजाने तिन्ही लोक उजाळले एकेक पद टाकोनी त्रिलोक जिंकिते जणू शिरोभूषण तेजांचे तेजदान नभांगनी घनुटनत्कारे देवीच्या पाताळ संतापले तदा हजारो हातांनी तिने दाही निशा कवळल्या देवीच्या नाशासाठी दैत्यांनी युद्ध मांडिले महिषासुर आज्ञेने झुंजारंभ जाहला मुक्तास्त्र अलंकारे दशदिशा विस्फारित सेनापती महिषाचा
चिक्षूर उतरे रणी। चतुरंग सैन्य आनवनी चामर उतरला तिथे। 8,000 रथांसह येतो उपग्र दैत्यही। महाहनु दैत्याचे कोटी सैन्य जमेरणी। असिलोमा दैत्यसेना 5 कोटी खडी तिथे। बाष्कल रणभूमीत लाखो रथींसह लढे। परिवारित असुर अश्वगज दळांसह अन्य राक्षसांनी तेथे देवीशी युद्ध छेडले। मुख्य महिषासुर त्यात कोटींनी सैन्य आणतो। प्रचंड त्याची सेना उग्रास्त्रे गजाश्वदळे। देवीशी झुंजताना शक्ती तो मरमारिली। बाणमुसळ परशुपट्ट गोफनींनी रणी लढे। घालून तिच्यावर घाव शस्त्रास्त्रांचे अनेकसे। लढता लढता दैत्य तोमरास्त्र टाकीत। इतरही भयानक शक्ती देवीवर सोडिल्या। असिधारेने देवीला मारण्या दैत्य धावता। लिलया खेळवूनी त्याला देवीने ठार मारिले। वर्षाव शस्त्रशक्तींचा गौरी स्पर्शात संपला। अशा अपूर्व संग्रामी देवीने असुर मारिले। थांबलेले ऋषी मुनी देवीच्या स्तोत्र गायना त्यांना पाहून उत्साहे आणखी दैत्य मारिले। अपार शस्त्रे शक्ती देवी असुरावर सोडिता। देवीचा शार्दूल रागे दैत्य सैन्यातून घुसे। देवशक्ती हिनी भारलेले देवीगण दैत्य मारिता। जाहाती जे जे शस्त्र त्याने तो दैत्य कापतो। अशुरनास होताना शंख दुदुंबी फुंकीत। मृदुंग भेरी आवाजे रणी कल्लोळ मातला। शक्ती गदा तशी अस्त्रे घेऊन असुर मारिता। घनघन घंटा नाद मरता दैत्य ऐकती। कित्येक वज्र शस्त्रांनी दुर्गेने दैत्य खंडिले। बांधुनी कित्येक शत्रू गण ओढून मारिती। तलवारीच्या माराने असुर किती तोडले। गदेच्या टोल्यांनी किती किती गगन पाहती। मुसळमारांनी किती किती रणी रक्त ओकले। छातीत शूळ गेल्याने शत्रू ते संपले किती। कमरेतील वारांनी देवीने दैत्य मारिता। तिजवरी अखंड बाणांचा रणी पाऊस पाडिला। बाहुशीर पायहात कित्येकांनी गमावले। पोटफाडिता कित्येकांचे किती मस्तक छेदिले। छिन्न भिन्न महादैत्य भूवर लोळले किती। गंभीर घायाळ होऊनी झुंजती ते पुन्हा पुन्हा। अनेक वार शस्त्रांचे देवीवर घाव घालूनी अवसानाने किती दैत्य लढती मस्तकाविने। आणखी दैत्य कित्येक शस्त्रांसहित नाचून समोरी येत दुर्गेच्या वज्रखडग शक्ती घेऊनी। त्यांना ढकलून रागाने महादैत्य शस्त्र चालवी। रणामध्ये तयेवेळी रक्तांचे पुरवाहिले। ढीग असुर प्रेतांचा गजाश्वभूवर लोळती। उरले शत्रू गौरीने निर्दाळून रणी टाकले। प्रेतांचे पर्वत जमले घासन फत्तरापरी। रागाने गर्जती सिंह आयाळ विस्फारुणी तदा। मुख्य शत्रू रणामध्ये देवीवर घाव घालिता। महिषादी सर्व दैत्यांशी दुर्गा झुंजे गणांसह। मोठ्या विजयाने देवीचा आनंदोद्माद जाहला। स्वर्गातून मुदे देव तिजवरी उधळती फुले। अशा प्रकारे सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत देवी दुर्गा सप्तशती महात्म्याचा महिषासुरवध नावाचा 2रा अध्याय संपला। आता 3रा अध्याय सुरुवातीला आपण ध्यान करूया। रक्तबिंबा सम रक्ताभा रक्त रेशीम वस्त्रापना मुंडमाळा गळा दुर्गा अंगावरी चंदने लेपन जपमाळा ज्ञानांकिनी हाती अभयाहो वरदायिनी पद्मासनी श्रीचंद्र अशी देवी नित्य प्रार्थनी। ऋषी म्हणाले, या प्रकारे दानवांचा नाश सर्वत्र पाहुनी चिक्षूर सेनानी शत्रूचा आला देवी समारण्या। बाणवर्षा वेदेवी समरासुर मारिते मेरुशिरी मेघरुष्टी त्यावेळी जाहली जणू शत्रुबाणास बाणांनी देवी मध्येच छेदित। रथसारती घोडे पळती झेंडे कापून टाकिता। हताश धनुर्भंगाने घोडे हो सारथ्याविन परशु गदा डाल हाती दैत्ये दुर्गेवर धावती। तळपत्या खडगाने त्याने सिंहावर घाव घालिता। वरच्यावरी तो घाव पाहुनी गौरी वारिते खडगाने ही झेलले वार देवीचे शस्त्र मोडले। ते देखता रागाने हाती त्रिशूळ घेतला। दैत्याने देवीला शुळे हातांनी भोसकू बघे दुर्गेने उलटलेला वार चमके रवी किरणापरी। अशी त्रिशूळे दोघांची भयानक झुंज जाहली। हातीच्या अस्त्रे देवीने चिक्षूर दैत्य विंधले। मेला असुर सेनानी चिक्षूर पडला रणी। पाहुनी अन्यायी चामर विंधले अंबारीतून निघे। चामरे उन्मत्त होओनी दुर्गेवर शक्ती सोडली। एका हुंकारे तिने त्याला भूवर लोळविला तदा। त्याची शक्ती तुटे तेव्हा रागाने रणी थरथरे फेकिला हातीचा शूळ वज्राने देवी परतवी।
पाहुनी हे तुंबळ युद्ध रागाने सिंह धावला, दैत्याच्या गजगंडावरी बसला त्यास पाडुनी, लढता लढता दोघे रागाने येती भुवरी, तुटुनी एकमेकांवरी लढती दुजास मारण्या, आणखी शार्दुलाने गगनात उंच शिवडी, घेऊन पंजाने त्याने चामर मस्तक छेदिले, झाडे दगड मारांनी उदग्र दैत्य मारिला, करालाही दुर्गेने हाते बुकलून मारिले, गदेच्या एका टोल्याने उद्धत दैत्य मारित, गोफनीने बाष्कळ बाणांनी ताम्राधक, उग्राग्रवीर्य महाहनू रागाने गौरी मारिता, अखंड बाण वर्षावातून शुळाने दैत्य वारित, बिडाल खडग घाताने धडापासून वेगळा, दुर्धर दुर्मुखांनाही रक्ताने स्नान घातले, असा घोर संहार देखोनी महिष तापला, रेड्याचं घेऊन रूप छळतो तो गनांदिका, कुणा जबड्याने मारी खूर घात कुणावर, शेपटीने वारी कुणा कुणा शिंगे विदारित, वेगे अंगावरी धावे पळता कुणी रथातून, विक्राळ गर्जनेने त्याने हुंकारे फेकून गना, देवी गण सैन्याला मारुणी महिष धावला, सिंहारूढ दुर्गादेवी संतापे लाल जाहला, रेडा क्रूर खुराघाते धरणी दुभंगली जणू, मोठमोठ्याने गर्जुनी त्याने पर्वत कोलले, वेगाने महिषासुराच्या भूवर उत्पात जाहला, साती सिंधू पुच्छाने उपशिले जगबुडिस्तव, त्याच्या शिंगा घाताने मेघमाला विदारली, उष्णशवासांनी महिषाच्या नग केलेने भांगनी, रागाने थरथरणारा महिषासुर पाहुनी, अंगावरी मारण्या येती चंडिका खवळली, नटका टाकुनी फास महिषाशी मान बांधुनी, असा बांधला गेल्याने तो महिषा रूप त्यागितो, सिंहरूपाने तत्क्षणी देवी जवळ थांबेना, देवीने टाकिता वार त्याने मनुज रूप घेतले, या नवरूपाला त्याच्या बाण खडगांनी शस्त्रांनी मारिता, गजरूपाने तो देवी सन्मुख थांबला, सिंहा सोंडेने ओढिता दुर्गेने सोंड कापली, दैत्य पुन्हा येई पुढे रेड्याचे रूप घेऊनी, येऊन समोर त्याने विषारी फुंक मारिली, त्यावेळी तिन्ही जगी प्राणी भये व्याकुळ जाहले, पुन्हा पुन्हा जगदंबेने क्रोधाने सोमप्राशुनी, अतिभयानक लाल नेत्रांनी असुर पाहिला, बलशौर्य मदोन्मत महिष गर्जे पुन्हा पुन्हा, अनेक पर्वत शिंगांनी उपटुनी दुर्गेवर फेकिले, हातांनी अडवुनी त्यांना पर्वत चूर्ण करोणिया, भयानक दारू नशेने दुर्गा त्यावर गर्जली, देवी म्हणाली, खुशाल ओरडरे मूर्खा, सोम मी जोवरी पिते या हातांनी तुला मारिता, नाचतील सुरस्वर्गीचे. ऋषी म्हणाले, तत्क्षणी उसळुनी तिने दैत्य भूवर घेऊनी, उरावरी पाय रोवोनी शूळकंठा ते मारिला, पायातळीचा महिष मूळ रूप घेऊ बघे, अर्ध्यावर देवीने त्याचे सारे प्रयत्न रोखले, अर्धा दैत्य अर्धा रेडा दुर्गेशी तरीही लढे, हातीच्या खडगाने दुर्गेने त्याचे मस्तक तोडले, महिषासुर मेला ऐकोनी हाहाकार रणी उडे, गोंधळली त्याची सेना दाही दिशास पांगली, हर्षाने उन्मत होवोनी देव अंबेस पूजिती, गंधर्व स्तोत्र गाऊनी अप्सरांनी नाचुनितदा. श्री सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्याचा महिषासुर वध नावाचा तिसरा अध्याय येथे समाप्त झाला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंडळी, आज मी तुमच्यासमोर दुर्गा सप्तशती या ग्रंथातला अध्याय दुसरा आणि तिसरा प्राकृत मराठी भाषेतून सादर केला. माझा हा पहिलाच प्रयत्न होता. तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल किंवा तुमची इच्छा असेल की मी पुढचेसुद्धा अध्याय तुम्हाला शेअर करावे, तर मला कमेंट्स करून तसं सांगा, जेणेकरून लवकरात लवकर मी दररोजच्या दिवसाप्रमाणे अध्याय तुमच्याशी शेअर करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ओम दुम दुर्गाय नमहा.